Okay, once again, good evening everyone. Lali sagayanche presentee. Most of the students tumhi sagle English medium che ahat baga. Mhanje tumhala English khup baryapaiki changlyapaiki yet asnar ahe. Okay. Chala, start karuya. आपला टॉपिक काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन. आता त्या इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन मध्ये आपण एक दोन तीन टाइप घेतलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची एक इन्स्ट्रक्शन मॅडमने तर तुम्हाला सांगितलंच की आजचं सायन्स वनचं लेक्चरच्या ऐवजी सायन्स टूचं आहे. आर यू ऑल ऑफ यू रेडी फॉर सायन्स टू? येस. तर आपलं इव्होल्युशन मधलं इव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन हा टॉपिक आपला सध्या स्टार्ट आहे. आता त्याच्यामधले मला असं वाटतं मी तीन तुमचे घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी तुम्हाला मी म्हणजे एक छान पैकी त्याचं सगळं असं डीट अँड डीपे डिटेल स्टडी तुम्हाला दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये कोणाला काय आता डाऊट आहे का किंवा काय समजलं नाही असं कोणी आहे का? कारण नवीन टॉपिकला हात लावण्यापूर्वी एकदा मी चेक करते कोणाला काही डाऊट आहेत मुलांना. बऱ्यापैकी मी तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये सगळं डिटेल असं स्टडी सांगितलेलं आहे. ओके चला, तर आता आपण आजचं आपलं नेक्स्ट टॉपिक जो आहे त्याच्यापासून स्टार्ट करूया डायरेक्टली. हे तुम्हाला एक काहीतरी एक तर लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामध्ये तासाभरामध्ये फार थोडस शिकवलं जातं कारण इतकं डिस्क्रिप्टिव्ह आम्ही किंवा आमचं नरेशन जे आहे ते इतकं डिस्क्रिप्टिव्ह असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला फार थोडासा एक दोन टॉपिकच होतात. त्यामुळे आज मी डायरेक्टली सुरू करते. तुमचा टॉपिक आहे बघा ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स. काय करायला सांगितलंय तुम्हाला? हे सगळं जे काय पिक्चर चार दिलेले आहेत ते ऑब्झर्व करायला सांगितले आणि तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर हे कुठे तुम्हाला असं दिसतं हे तुम्ही थिंक करायचंय. ऑब्झर्व करायचं म्हणजे लगेच तुमचा म्हणजे थिंकिंग प्रोसेस स्टार्ट होते बघा आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे कळतं अरे हे कुठे आपल्याला दिसू शकतं. तर कुठे दिसू शकतं आहे कोणाला काय आयडिया? बघा एकदा सांगा मला जरा, वेअर यू फाइंड दिस फीचर्स किंवा ते पिक्चर जे आहे ते कुठे तुम्हाला दिसू शकतं, कुठे असतं बघा. जे ते पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवलंय ते ठसे आहेत, प्राण्यांचे आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचंय ते अवशेष आहेत ज्यांना आपण म्हणतो. तर ते कुठे दिसू शकतात तुम्हाला? कोणाला काय आयडिया आहे का? है दुसरं ठसे म्हटलंय मी, ठसे आणि अवशेष. म्युझियम मध्ये जिवंत प्राणी असतात मुलांना. चला म्हणजे आता आपण मी सुरुवात करते आणि सांगते तुम्हाला हे काय आहे आणि ते कुठे दिसतं. तर लक्षात घ्यायचं आहे हे सगळं जे आहे पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ते प्राणी मेल्यानंतर जमिनीवर पडतात ना आणि त्याचं सगळं डिकम्पोजिशन होत असतं कारण त्यांचे सेल असतात आणि सेल सगळे डिकम्पोज आपले डिकम्पोजर आहेत ते सगळे डिकम्पोज करत असतात. पण त्यांचं स्केलेटन स्ट्रक्चर जे आहे त्यांचं बॉडीचं म्हणजे हाडांचा एक सांगाडा म्हणतो आपण ते स्केलेटन स्ट्रक्चर मात्र तुमचं कधीही ते डिकम्पोज होत नाही बघा. मग ते कुठे जातं? तर ते हळूहळू ते जमिनीमध्ये गाडलं जातं. मग आता जमिनीमध्ये गाडलं जाण्यानंतर दररोज त्याच्यावर कला पाचोळा धूळ हे सगळं पडत असतं आणि ते खूप असं डीप पर्यंत जात असतं कळते. आणि मग कधीतरी उत्खनन होतं, कधीतरी शोधलं जातं आणि मग कधीतरी ते सापडलं जातं आणि मग त्याच्यावर रिसर्च केला जातो. मग हे काय आहे ते आज आपण बघणार आहोत. पॅलॅन्टोलॉजिकल इव्हिडन्स. बघा जरा स्पेलिंग खूप मोठं आहे. पॅलॅन्टोलॉजिकल इव्हिडन्स याचा अर्थ आहे तुमचं जीवाश्मशास्त्र की हे सगळे जीव गाडले गेले होते त्यांचं जे काही तुमचा एक हाडांचा सांगाडा आहे किंवा त्यांचं जे स्केलेटन तुम्हाला जेव्हा सापडलं जातं तुम्हाला म्हणण्यापेक्षा सायंटिस्ट लोक हे सगळं करत असतात तर तेव्हा जे सापडलं जातं तेव्हा ते किती वर्षापूर्वीच आहे हे फाइंड आउट करत असतात ते
मग ते त्याच्यामध्ये आता आपण इव्होल्युशन बघतोय, म्हणजे इव्होल्युशन इज द स्लो प्रोसेस, इट्स अ गॅज्युअल चेंज, इट्स अ डेव्हलपिंग प्रोसेस असं म्हणतोय की नाही. मग त्याच्यामध्ये पण आता हे जीवाश्म जे आहे मग ते किती वर्षांचं आहे, म्हणजे काय असं काय ते 2-4 वर्षांचं नसतं, तर ते हजारो लाखो वर्षांचं असतं. मग ते काय आहे, किती वर्षांचं आहे, त्याचा टाइम पिरियड कसा फाइंड आउट करायचा, हे सगळं या टॉपिक मध्ये आता तुम्हाला कळणार आहे. समजतंय? बघा काय सांगितलंय त्यांनी. पहिलं एक तर त्या वर्डचा मिनिंग काय आहे, तुमचं जीवाश्म, तुमचं इव्हिडन्स, म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायचंय. किंवा त्याला असं एक दुसरा वर्ड आहे तुमचा असं की जीवाश्म स्टडी त्याला म्हटलं जातं, म्हणजे जीवांच्या अवशेषांचा केलेला स्टडी त्याला म्हणायचं जीवाश्म स्टडी. आता पुढे बघा. क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर अगो. बघा, तुम्हाला मी डायनासोरचं उदाहरण दिलंच होतं की वॅनिश झाला का, तर तो सर्वाय झाला नाहीये. आपलं नॅचरल सिलेक्शन मध्ये सर्वाय होणं खूप गरजेचं असतं, पण तो काही सर्वाय झाला नाही बिकॉज ऑफ सम रिझन. मग तो वॅनिश झाला, एक्सटिंक्ट झाला. मग किती वर्षांनंतर तो एक्सटिंक्ट झाला किंवा किती वर्षांपूर्वी तो एक्सटिंक्ट झाला ते फाइंड आउट केलं पाहिजे की नाही. मग ह्याचा सगळा जो काही क्रेडिट आहे की नाही ते सगळं सायंटिस्ट लोकांना जातं, ते फाइंड आउट करतायत सध्या की हे सगळे जे वॅनिश झालेले अॅनिमल्स आहेत ते केव्हा वॅनिश झाले, त्याच्या मागचं रिझन काय आहे, मग काय आहे ते सगळं फाइंड आउट केलं जातं. बघा, हाऊ कॅन वी टेल दिस नाऊ, दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. ऑफकोर्स हे सगळं कुठे आहे, जमिनीच्या आतमध्ये आहे, त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याच्याबद्दल काहीच पडलेलं नसतं. पण जेव्हा काय एखादा अवशेष सापडला जातो तेव्हा त्याच्यावर एक रिसर्च केला जातो, स्टडी केला जातो, आणि मग त्या स्टडी केल्यानंतर मग त्याचा लाईफ कधी, म्हणजे कधी तो वॅनिश झाला, कधी ते एक्सटिंक्ट झाले, हे सगळं आपल्याला माहिती पुस्तकामध्ये दिली जात असते. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू द डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्केनो एक्सेट्रा. बघा, लक्ष द्या, ही सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं की हे सगळे जेव्हा अॅनिमल्स, मी तुम्हाला सांगितलं होतं डेड अँड डिके, म्हणजे मेल्यानंतर पडतात ते आणि मग त्यांचं डिके होतं आणि मग त्यांचं स्केलेटन गाडलं जातं, हे एक झालं कारण. दुसरी साइड काय आहे, देअर आर सो मेनी नॅचरल डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, वॉल्केनो, आणि मग ह्यामध्ये सगळे प्राणी सगळे काय होत आहेत, सगळे वाहून जातात, कुठेतरी जमिनीमध्ये गाडले जातात, कुठेतरी ते असे वॉल्केनो मध्ये ते सगळे अंडरग्राउंड जात असतात. मग तेव्हा मात्र त्यांचं पण काही जो भाग आहे, जो स्केलेटन पार्ट आहे, तो मुलांनी नेहमीच शिल्लक राहत असतो, त्याच्यावर कुठे डिकम्पोजिशनची प्रोसेस होत नाहीये. मग काही कारणास्तव तिथे उत्खनन केलं जातं आणि मग ते सापडतं आणि मग त्याच्यावर पुढचा रिसर्च असतो. मग त्याच्यामागचे रिझन पण तुम्हाला दिलेत की सम रिझन्स आर नॅचरल अँड सम रिझन्स आर अदर, कुछ म्हणजे दुसरे कोणते तरी. रिमनंट अँड इम्प्रेशन्स, बघा एक लक्षात घ्यायचंय की त्यांचे अवशेष, त्यांचे म्हणजे सांगाडे जे काय आहेत ते, इम्प्रेशन्स म्हणजे सांगाडे वगैरे, त्यांचे अवशेष ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन्स प्रिझर्व अंडरग्राउंड. प्रिझर्व म्हणजे काय केले जातात, जसेच्या तसे ते जमिनीमध्ये शिल्लक राहतात, अवशेषाच्या रूपाने ते जमिनीमध्ये गाडले केलेले असतात आणि तसेच्या तसे ते शिल्लक राहतात. दीज आर कॉल्ड एज फोसाइल्स. कळलं सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय फोसाइल्स? फोसाइल्स आर नथिंग बट द स्केलेटन या इम्प्रेशन स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम्स विच आर प्रिझर्व इन द ग्राउंड. क्लिअर सगळ्यांना? स्टडी ऑफ फोसाइल्स इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्होल्युशन. ऑफकोर्स जे अंडरग्राउंड आहेत, जे वॅनिश झालेत, एक्सटिंक्ट झालेत, ते कधी वॅनिश झाले त्याचा स्टडी केला जातो, त्याला म्हटलं जातं स्टडी ऑफ फोसाइल. आणि हा फोसाइलचा स्टडी आहे तो आपल्या इव्होल्युशनचा एक महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे वॅनिश होणारे पण अॅनिमल केव्हा वॅनिश झालेत हे पण माहिती असणं गरजेचं आहे. समजतंय? आता त्याच्या संबंधी त्याचा स्टडी कसा केला जातो ते बघा. एक तर पहिलं एक खूप छान असं तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत बघा, सेडिमेंटरी रॉक्स अँड फोसाइल्स. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, एक तर पहिलं आता तुम्हाला लास्ट टॉपिक मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे या अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाले आणि कशा प्रकारे ते डेव्हलप होत गेले. मग सुरुवातीला आपण बघितलेलं आहे ते पाण्यामध्ये तयार झाले, एका सिंगल सेलचे होते म्हणजे युनिसेल्युलर, दे आर युनिसेल्युलर.
Their body is very simple. There is no any organs present in their cell. There is no any system which is developed in their body. So the animals are very simple, very unicellular. But there is a graduation, evolution takes place. So after some time, the body changes and the same animals, organisms become multicellular and their body is complicated, complex body. आणि मग तसा तसा त्यांचा जो काही डेव्हलपमेंट होत गेली तो काही चेंज होत गेला तो त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये चेंज मिळत गेला आपल्याला. सुरुवातीची सिंपल बॉडी होती ती वर्टेब्रेट्स मध्ये कन्वर्ट झाली, त्याच्यानंतर एम्फीबिया मध्ये कन्वर्ट झाली, काहींमध्ये थोडेसे ऑर्गन्स डेव्हलप झाले आणि मग ते रेप्टाइल्स मध्ये आले आणि फुल्ली वेल डेव्हलप ऑर्गन सिस्टम ज्याच्यामध्ये मिळाली ते सगळे मॅमल्स मध्ये एव्ज मध्ये अकाउंट करायला लागले. म्हणजे स्टेप बाय स्टेप हा जो काही इव्होल्युशनचा पार्ट आहे, जो काही चेंज आहे किंवा जो डेव्हलपमेंट प्रोसेस आहे ती कशी कशी वाढत गेली ते बघा. तुम्हाला ह्या स्ट्रक्चर मध्ये कम्प्लीट दाखवलेली आहे. सुरुवातीला आहेत ते सगळे इनव्हर्टेब्रेट्स आहेत की ज्यांच्यामध्ये सिम्पल बॉडी स्ट्रक्चर आहे, नो स्केलेटन, नो म्हणजे काही नाही त्याच्यामध्ये. थोडस डेव्हलपमेंट झाली आफ्टर सम इयर्स, हा लगेच नाही. तर तिथे एम्फिबियन्स आले म्हणजे थोडक्यात त्यांच्या बॉडीमध्ये थोडं स्केलेटन आलं, त्याच्यानंतर थोडे ऑर्गन्स वाढले, मुवमेंट वाढल्या त्यांच्या स्पेशल म्हणजे ऑर्गन्स, एक एक सिस्टीम का प्रत्येक का फंक्शन साठी वेगळा वेगळा ऑर्गन डेव्हलप झाला. मग ते रेप्टाइल्स मध्ये काउंट केले जायला लागले आणि त्याच्यानंतर मग पुढे ते सगळे त्यांची खूप छान अशी बॉडी तयार झाली आणि मग ऑफकोर्स त्यांचं काउंटिंग कशामध्ये होत गेलं, वेल डेव्हलप, वेल इव्हॉल्व, वेल सेटल्ड, म्हणजेच एव्ज मध्ये किंवा मॅमल्स मध्ये काउंट केले जायला लागले. आता हे सगळं आहे, हे होत असताना त्याच्यामध्ये हे सगळे अॅनिमल्स आहेत मुलांना लक्षात घ्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजेच ते कधी ना कधीतरी डेड होणार. म्हणजे प्लांट्स असोत किंवा अॅनिमल्स असोत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे तुमचं काय आहे ते कधी ना कधीतरी डेड होत असतातच. मग ते डेड झाल्यानंतरची प्रोसेस काय आहे ते बघा. तर आता पहिलं तुमचं जे काय आहे ते बघा, कार्बन कंजप्शन ऑफ अॅनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. एक सिंपल लाईन तुम्हाला दिलेली आहे पण त्याच्यामध्ये खूप काहीतरी असं एक्सप्लेन करण्यासारखं आहे मुलांना की कार्बन कंजम्पशन कधी होतं आणि कोण करतं. तर तुम्हाला त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे बघा, कार्बन कंजम्पशन ऑफ द अॅनिमल्स अँड प्लांट्स ते कधी करतायत, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत. आफ्टर डेथ द कार्बन कंजम्पशन इज स्टॉप. म्हणजेच काय आहे, अगदी सिम्पल वे तुम्हाला सांगते की आपला जे काही एअरमधनं जे काही सनरेज येत असतात त्या सनरेजचा वापर करून आणि आपल्या जो काही हवेमध्ये, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एअर इज अ मिक्सचर अँड देअर इज 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन अँड 0.3% अदर गॅसेस असं मिक्सचर आहे. तर त्याच्यातलं जेव्हा फोटोसिंथेसिस प्रोसेस होते मुलांना तेव्हा जो सीओ टू लागतो की नाही, तो सीओ टू तुमचा डायरेक्टली एअरमध्ये नसतोच, कळतंय. मग तो सीओ टू कसा तयार होतो, तर जे नायट्रोजन प्रोसेस म्हणजे होत असते त्या नायट्रोजन प्रोसेस मध्ये जो तुमचा ऑक्सिजन आहे एअरमधला त्या तो ऍबसॉर्ब केला जातो, त्यांची एक रिएक्शन होते आणि मग तो सीओ टू फॉर्म होतोय, लक्षात घ्या. आता तो सीओ टू फॉर्म झालेला सीओ टू कुठे युज केला जातो, इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस. आता ही फोटोसिंथेसिस प्रोसेस कुणामध्ये होते, दिस फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द प्लांट फॉर द दिस प्रोसेस इज नोन ऍज फूड प्रिपरेशन ऑफ फूड. म्हणजेच फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, अन्न तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती वनस्पतींमध्ये होते, प्लांट्स मध्ये होत असते. तर ऑफकोर्स लक्षात घ्या की जेव्हा फोटोसिंथेसिस होतो तेव्हा हा सगळा सीओ टू आहे तो काय केला जातो, ऍबसॉर्ब केला जातोय. कळतंय सगळ्यांना, बघा मी काय काय सांगते की पहिलं एअर मधले जे काही तुमचे गॅसेस आहेत त्यातला मोस्ट ऑफ द नायट्रोजन गॅस आहे तो कुठेही यूज केला जात नाही. मग कुठे जातो तो, तो जमिनीमध्ये जात असतो. पण जात असताना त्याच्यामध्ये जी काही प्रोसेस होते ऑक्सिजन बरोबरची त्याच्यामध्ये जो
प्लांट्स मध्ये तुमचं हायड्रोकार्बन मी तुम्हाला शिकवलेलं आहे, तर कार्बन्स आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात, त्यातनं कार्बन जो असतो तर कार्बनचं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर जो तयार होणारा CO2 आहे तो प्लांट्स यूज करतात. आणि प्लांट्सने तयार केलेलं जे फूड मटेरियल आहे ते कोण कंज्युम करतं? ॲनिमल्स कंज्युम करतात, कारण वी आर ॲम्फिबियन्स ना. तर आपण काय करतोय, ॲम्फिबियन्स म्हणण्यापेक्षा आपण ओमनिवरस आहोत, आपण प्लांट्स पण खातो आणि ॲनिमल्स पण खात असतो. त्यामुळे ऑफकोर्स काय केलं जातं, सगळ्यात महत्वाचं जे प्लांट्सने तुमचा जो काही CO2 घेतलेला आहे तो फूड प्रोसेसेस मध्ये म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये त्यांनी जो यूज केलेला आहे तो जेव्हा आपण एक प्लांट्स किंवा फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स किंवा अजून कोणत्या सोर्स मध्ये ऍज अ फूड म्हणून आपण घेत असतो तेव्हा तो सगळा प्लांट्स कडून आपल्याकडे ट्रान्सफर होतोय. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? आता जेव्हा लक्षात घ्या की हा जो C14 मी तुम्हाला सांगते तो ऑफकोर्स प्लांट कडनं कोणाला मिळालेला आहे, ऑफकोर्स ॲनिमल्सला मिळालेला आहे. म्हणजेच जो कार्बन आहे तो प्लांट्स थ्रू ॲनिमल पर्यंत ट्रान्सफर झाला. आता त्याच्यानंतरचं बघा, पुढचे लाईन पुन्हा एक्सप्लेन करते मी. कार्बन कंजम्पशन ऑफ द ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेईंग प्रोसेस स्टार्ट ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. जेव्हा हे कुठपर्यंत चालू होतं? वेन दे आर लाईव्ह, जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत हे सगळं चालू होतं. की प्लांट्सने ऍबसॉर्ब केलं, प्लांट्सने कडनं ॲनिमल्स पर्यंत ट्रान्सफर झालं बाय द वे ऑफ फूड. पण जेव्हा हे प्लांट्स आणि ॲनिमल्स डेड होतात तेव्हा कार्बन कंजम्पशन स्टॉप होतं. कंजम्पशन म्हणजे काय? घेणं, खाणं किंवा ऍबसॉर्ब करणं, हे स्टॉप होतं. ऑफकोर्स डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स डू नॉट यूज एनी फूड, डू नॉट रिक्वायर एनी फूड, दॅट्स वाय द कार्बन कंजम्पशन इज स्टॉप आफ्टर द डेथ. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा, इन दिस केस ऑफ द डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट. बघा हा काय सांगितलंय त्याने, की जो D14 हा आम्ही तुम्हाला शिकवताना काय शिकवतो, C12 शिकव C14 दिलाय तुम्हाला, आम्ही शिकवताना C12 शिकवतोय तुम्हाला. मग आता C12 काय आहे आणि C14 काय आहे हे तुम्हाला इथे कळणार आहे. बघा, डेड बॉडी जेव्हा तुमचं प्लांट्स अँड म्हणजे कार्बन कंजप्शन स्टॉप होतं त्याच बरोबर त्यांचं डिकेईंग सुरू होतं. समजलं सगळ्यांना? म्हणजेच त्यातलं कार्बनचं जे प्रमाण आहे ते काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं बिकॉज ऑफ डिकम्पोजिशन. क्लिअर सगळ्यांना? कारण त्यांचे सेल्स असतात ते सगळे डिकम्पोज होत जातात, त्यामुळे त्यांच्यातलं कार्बन आहे ते काय होतंय आफ्टर डेड, हा डेड बॉडी मधनं आफ्टर सम टाइम दर त्यांचं प्रोसेस काय चालू होते, डिकेईंग प्रोसेस स्टार्ट होते. क्लिअर इथपर्यंत? पुढे बघा, द रेशो बिटवीन C14 अँड C12 चेंजेस कंटिन्युअसली ऍट C12 इज नॉन रेडिओएक्टिव्ह. आता इथे तुम्हाला C12 आणि C14 काय आहे ते सांगते. ही C12 हा नॉन रेडिओएक्टिव्ह आहे, म्हणजेच आम्ही तुम्हाला कार्बनचं जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर किंवा कार्बनचा स्टडी जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही ते त्याचे जे काही ॲटॉमिक नंबर आहे की नाही तो नेहमी आम्ही तुम्हाला 6 सांगतो. बघा, कार्बनचा याचा अर्थ असा असतो की कार्बन मध्ये 6 प्रोटॉन्स असतात. आणि मग 6 काय असणार आहेत? ऑफकोर्स न्यूट्रॉन्स आहेत, त्यामुळे 6 प्रोटॉन्स प्लस 6 न्यूट्रॉन्स, देअरफॉर C12 हे सिम्पल किंवा त्याला म्हणायचं नॉन रेडिओएक्टिव्ह कार्बन. क्लिअर इथे? मग आता C14 काय आहे? बघा, C14 ह्याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन्स तुमचे एक्स्ट्रा असतात आणि मग तो रेडिओएक्टिव्ह बनतो, कळतंय का? मग आता तो रेडिओएक्टिव्ह असल्यामुळे ऑफकोर्स काय होत आहे, जेव्हा त्याच्यामध्ये डेड बॉडी होत आहेत किंवा त्याचं म्हणजे बॉडीचं डिकिंग स्टार्ट होतं तेव्हा त्याच्यामध्ये तो C12 आणि C14 जो रेशो असतो की नाही मुलांना, तो रेशो त्याचा कॉन्स्टंटली चेंज होत राहतो बिकॉज ऑफ C12 किंवा नॉन रेडिओएक्टिव्ह मटेरियल. द टाइम पासेस सिन्स द डेथ ऑफ द प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओएक्टिव्हिटी ऑफ C14 अँड द रेशो ऑफ C14 टू C12. आता एक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा स्टडी आपण करणार आहोत कशासाठी, की तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ती बॉडी केव्हा डेड झाली आहे, तो ॲनिमल तो प्लांट केव्हा वॅनिश झालाय हे फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला त्यांचं टाइम कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे.
मग ते टाइम कॅल्क्युलेशन त्या रेशोवरनं फाइंड आउट केलं जातं. मग रेशो कोणाचा असणार आहे? रेशो ऑफ C14 टू द C12, म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन टू द नॉन रेडिओ ऍक्टिव्ह कार्बनचा जो रेशो तुम्हाला दिलेला आहे तो रेशो काउंट केला जातो आणि त्याच्यावरनं मग फाइंड आउट केलं जातं की हा ॲनिमल किती वर्षांपूर्वी वॅनिश झालाय, किती वर्षांपूर्वी डेड झालेला आहे. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. इट इज यूज ॲज अ पॅलेंटोलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी फॉर द डिटर्मिनिंग द एज ऑफ द ह्युमन फोसाइल अँड मॅनस्क्रिप्ट्स. काय सांगितलं बघा, म्हणजेच ही जी कार्बन डेटिंग प्रोसेस आहे ती काय केली त्यांनी, काउंट केली. म्हणजे कार्बन डेटिंग प्रोसेस म्हणजे काय, तर त्या डेड झाल्यापासूनचा किंवा त्याचं जे फोसाईल आहे त्याचं लाईफ काय आहे, तो केव्हापासूनचा आहे हे फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलेलं आहे कार्बन डेटिंग. हा, आणि ही प्रोसेस कुठे होते, कुणामध्ये होते, तर तुमचं रेशो C12 टू C14चा जो रेशो आहे त्याच्यावरनं ती ठरवली जाते. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा. वन्स द एज ऑफ द फोसाइल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक. आता हे जे आहे टेक्निक ते काय आहे, इट बिकम्स एझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर ईस्ट वाईल ऑर्गॅनिझम. इट सीम्स दॅट वर्टेब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनवर्टेब्रेट्स. आता तुम्हाला त्या चार्टचं मिनिंग कळेल की सगळे जे वर्टेब्रेट्स आहेत, म्हणजेच ज्यांच्या बॉडीमध्ये स्केलेटन स्ट्रक्चर आहे, ज्याला आता आपण म्हटलं ना फोसाइल्स वगैरे, जे आपण ह्या पिक्चरमध्ये बघितलं की नाही स्केलेटन म्हणजे स्ट्रक्चर, त्याला स्केलेटन स्ट्रक्चर म्हणायचं. हा, किंवा बोन स्ट्रक्चर म्हणा, म्हणजे ते ज्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्याला वर्टेब्रेट्स म्हटलं जातं. आता हे वर्टेब्रेट्स कुणापासून डेव्हलप झाले, तर हे वर्टेब्रेट्स ऑफकोर्स इनवर्टेब्रेट्स पासून डेव्हलप झाले. क्लिअर इथपर्यंत? कारण का सायंटिस्ट लोकांनी हे सगळं फाइंड आउट केलंय, स्टडी केलंय आणि त्याच्यावरनं मग त्यांनी सांगितलं, वन्स द एज ऑफ द फोसाइल बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम्स इजी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर अस्टवाइल ऑर्गॅनिझम. इट सीम्स दॅट वर्टेब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनवर्टेब्रेट. समजलं हे C12 C14 काय आहे ते? आता त्याच्यातला कोणी शोधून काढलं हे सायंटिस्टचं इंट्रोडक्शन आहे बघा. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट, काय सांगितलं सायंटिस्टने, कार्बन डेटिंग मेथड इज यूज बेस अपॉन द रेडिओ ऍक्टिव्ह डीके. सगळ्यांना समजलं रेडिओ ऍक्टिव्ह की ज्याच्यामधनं व्हेरियस टाईप्स ऑफ रेज बाहेर पडत असतात त्याला म्हणायचं रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह डीके ऑफ द नॅचरली ऑकरिंग C14, लक्षात ठेवायचं आहे काय, C14 इज द रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आणि C12 इज द नॉन रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन. क्लिअर सगळ्यांना? इट इज डेव्हलप बाय द विलर्ड लिबी. ज्या सायंटिस्टनी हे कार्बन डेटिंगची प्रोसेस काय आहे ती फाइंड आउट केली त्या सायंटिस्टचं नाव आहे विलार्ड लिबी. हा, आता विलार्ड लिबी त्यांना प्राइज मिळाले बघा, ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबल प्राइज. कधी मिळालं? 1960 बघा कधी मिळालंय ते. फॉर दिस इन्व्हेन्शन द एज ऑफ द मटेरियल डिटरमाइंड बाय दिस प्रोसेस बाय दिस मेथड आर पब्लिश इन द जर्नल रेडिओ कार्बन. आणि मग ह्या प्रोसेसला सगळ्यांनी म्हणजे एक नाव दिलं की ऑफकोर्स डिक्लेअर केलं की दिस प्रोसेस इज नोन ॲज कार्बन डेटिंग प्रोसेस. आणि ती कोणी शोधून काढली? विलार्ड लिबी या सायंटिस्टने शोधून काढली. आणि मग त्यांचं नाव झालं किंवा त्याचं एक प्रोसेस आहे त्याला म्हणतात रेडिओ कार्बन. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? काय डाऊट आहे का बघूया आपण. समजलं मुलांना सगळ्यांना काय आहे पॅलंटोलॉजिकल इव्हिडन्स? खूप महत्वाचं आहे की म्हणजे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो एक मार्कासाठी किंवा अजून एक दोन तीन मार्कांसाठी तुम्हाला त्याच्यावर स्पेशली कार्बन डेटिंग प्रोसेस, व्हॉट इज कार्बन डेटिंग प्रोसेस असा एक क्वेश्चन येत असतो. तर ते कार्बन डेटिंग मध्ये C12 C14 रेडिओ ऍक्टिव्ह नॉन रेडिओ ऍक्टिव्ह हे सगळं तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण का, तर त्याच्यावर तुम्हाला म्हणजे त्याचा स्टडी असेल, तुम्हाला ते सगळं माहिती असेल, त्याच्यावरचं नॉलेज डीप असेल, तर ऑफकोर्स तुम्हाला त्या तेवढ्या
शॉर्ट नोटवर तुम्हाला 2 मार्क्स 100% मिळून जात आहेत. ओके ठीक आहे. हाँ आता नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंक्स. त्या बरोबर पिक्चरच्या खाली तुम्हाला दिलेला आहे बघा कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग शब्द वर्डचं मीनिंग काय माहितीये? जॉइनिंग द टू ग्रुप्स, म्हणजेच दोघांना एकत्र करण्यासाठी किंवा दोघांना एकत्र कनेक्ट करण्याचा जो काही तुमचा जी प्रोसेस आहे त्याला नाव दिलेलं आहे त्याने कनेक्टिंग लिंक्स. बऱ्याच वेळेला तुम्हाला त्या टॉपिक मध्ये वर्ड मध्ये बरंच काहीतरी सांगितलेलं असतं आणि आम्ही जेव्हा एक्सप्लेनेशन देतो ना मुलांना तेव्हा तुम्हाला ते सगळं क्लिअर करत असतो आम्ही की काय आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला ते खूप सोपं जातं. कनेक्टिंग दॅट मीन्स जॉईनिंग. कोणाला जॉईन करणार? तर ऑफकोर्स आपण स्टडी करतोय तर अॅनिमल स्टडी करतोय, समजतंय? त्यामुळे अॅनिमल्स हे नेहमी काय असतात? फायलम मध्ये असतात किंवा क्लासमध्ये असतात. त्यामुळे दोन क्लासना एकत्र जोडणारा जे काही अॅनिमलचं स्ट्रक्चर आहे त्याला नाव दिलेलं आहे कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक्स मध्ये कोण कोण आहेत तर तुम्हाला असे 3 मस्तपैकी त्या प्राण्यांची चित्र दिलेली आहेत बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्कस द कॅरेक्टर्स ऑब्झर्व. आता हे जे पिक्चर आहे त्याला ऑब्झर्व करायचंय तुम्ही. आता गेल्या वर्षी मला असं वाटतं तुमचं अॅनिमल क्लासिफिकेशन झालं, मला असं वाटतं लास्ट इयर 9th स्टँडर्ड मध्ये. तर अॅनिमल क्लासिफिकेशन जर तुमचं स्टडी झालेलं असेल तर तुम्हाला अॅनिमलचे क्लास माहिती आहेत, म्हणजे त्या क्लासमध्ये तुम्हाला हे प्राणी 2 क्लासचे कॅरेक्टर्स दाखवतायत असं दिसतंय. मग ते 2 क्लास कोणते आहेत ते आता आपण शिकणार आहोत. बघा, सम अॅनिमल्स विथ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजेच हे जे 3 अॅनिमल तुम्हाला दाखवले आहेत असे भरपूर असतात, पण बुकमध्ये आपल्याला एक थोडस एक्सप्लेनेशन करण्याला 1-2-3 एक्झाम्पल्स दिलेले असतात. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय ते बघा. पिक्चर बघितलं सगळ्यांनी, आता लक्षात ठेवायचंय. सम प्लांट्स अँड अॅनिमल्स शोड सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज कनेक्टिंग लिंक्स. किती एका याच्यामध्ये सांगितलंय की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. आता लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स सगळं एक्सप्लेन केलं होतं की त्यांचं फिजिकल स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे अप्पर सा म्हणजे वरच वरच असणार जे ते सगळं तुमचं कसं असतं सेम असतं त्याला म्हटलेलं आहे मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर. म्हणजे काही अॅनिमल्स असतात की त्यांचे मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर आहेत ते कसे असतात, सिम्पल असतात, सेम असतात, कॉमन असतात, पण त्यांच्यामध्ये काय सांगितलंय कॅन बी रिलेटेड टू द 2 डिफरंट ग्रुप्स. पण मात्र त्यांचे जे काही आता ह्या कनेक्टेड लिंक्स मधले जे काही अॅनिमल्स आहेत त्यांच्यामधले कॅरेक्टर्स मात्र तुम्हाला 2 वेगवेगळ्या ग्रुपचे कॅरेक्टर्स शो करत असतात आणि म्हणून त्या अॅनिमल्सला त्यांनी एका ग्रुपमध्ये टाकलेत आणि ते इव्हिडन्स आहे त्याला नाव दिलेलं आहे कनेक्टिंग लिंक्स. आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, पेरिपेटस. आता पेरिपेटस काय आहे ते दाखवते मी तुम्हाला. हा लास्ट तुमचा राईट साईडला जो असा एक पिक्चर दिलेला आहे बघा ब्राऊन कलरमध्ये दिसतंय सगळ्यांना, त्याला पेरिपेटस म्हणायचं. आता त्याची बॉडी बघितली तर तुम्हाला माहिती आहे ती बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे. म्हणजे तुम्ही एखादी कीड किंवा एखादी अळी बघता की नाही त्या टाईपची त्याची बॉडी आहे. त्याच्या बॉडीवर टेंटॅकल्स आहेत, त्याला लेग्स आहेत, म्हणजे मुवमेंट करण्यासाठी काहीतरी आहे ना. आता ते कोणाशी जोडलं गेलंय ते बघायचं. द कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, काय आहे त्यांची बॉडी सेगमेंटेड आहे. थिन क्युटिकल म्हणजे त्यांच्या बॉडीवर एक पातळसं आवरण आहे, म्हणजे त्याला एक छोटीशी पातळ स्किन आहे. अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स, पॅरापोडिया म्हणजे त्यांना मुवमेंट करायला चालण्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशली एक ऑर्गन्स आहेत बघा, आर प्रेझेंट. लक्षात घ्या, एकतर तुम्हाला सेगमेंटेड बॉडी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर गांडूळ येत असेल की ज्याला पाय नाहीयेत, कळतंय? आणि सेगमेंटेड बॉडी कोणामध्ये असते, अॅनेलिडा टाईपचे तुमचे क्लास आहे की नाही त्या अॅनेलिडामध्ये सेगमेंटेड बॉडी असते. आणि पॅरापोडिया कोणामध्ये असतो, ऑफकोर्स तुमचे अर्थोपोडासारखे जे काही असतात की नाही त्याच्यामध्ये तुमच्या जे अॅनिमल्स असतात त्यांना मुवमेंटसाठी लेग्स असतात. मग आता ते दोन अॅनेलिडा आणि अर्थोपोडा ह्या दोन्ही क्लासचे कॅरेक्टर्स एकाच अॅनिमल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि तो अॅनिमल कोणता आहे, पेरिपेटस. बघा तुम्हाला कळेल, द कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. सिमिलरली दीज अॅनिमल्स शो
ट्रॅकियल रेस्पायरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम लाईक अर्थ्रोपोडाज, म्हणजेच ऑर्गन्स त्यांचे दिसत आहेत, कळते? एक तर अॅनेलिडाचे ऑर्गन दाखवतायत आणि दुसरे आहेत ते त्यांचे रेस्पायरेशन, जे इंटरनल चालू असतं, जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती कोणासारखी असते? अर्थ्रोपोडासारखी असते. त्यामुळे दोन क्लासमधले जर कॅरेक्टर ते शो करत असतील तर त्या ॲनिमल्सला कनेक्टिंग लिंक्स या क्लासमधले किंवा या इव्हिडन्समधले ॲनिमल म्हणून ओळखलं जात असतं. समजतंय? आता दुसरं एक्झाम्पल दिलंय बघा. दिस इंडिकेट्स दॅट पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड पॅरापोडा. बघा, समजलं काय सांगितलं? की पेरिपेटस हा ॲनिमल जो आहे तो कोणाची कनेक्टिंग लिंक दाखवतोय? ॲनेलिडा आणि अर्थ्रोपोडा. हा तुम्हाला 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो, कनेक्टिंग लिंक्स बिटवीन ॲनेलिडा अँड अर्थ्रोपोडा गिव एक्झाम्पल, किंवा पेरिपेटस शोज डॅश डॅश लिंक, असं येत असतं. मग कोणत्या क्लास जॉईन करतोय किंवा कोणाची लिंक दाखवतोय हे तुम्हाला लगेच कळेल. पुढे बघा. दिस इंडिकेट दॅट पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड अर्थ्रोपोडा. सिमिलरली डगबाइल पेरिप्लेटी प्लस. बघा, तुम्हाला डगबाइल पहिलं दाखवते. हे फर्स्ट लेफ्ट साइडचं जे पिक्चर आहे ना, दॅट इज नोन ॲज द डगबाइल प्लॅटीपॅटस. हा, आता त्याच्याकडे ऑब्झर्व केलं तुम्हाला तर तुम्हाला कळेल की त्याचे कॅरेक्टर्स दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे आहेत. मग ते कोणते आहेत बघा. डगबाइल प्लॅटिपस लेज एग्स लाईक रेप्टाइल्स. तो काय करतोय? अंडी घालतोय. बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स टू ड्यू टू द प्रेझन्स ऑफ मेमरी ग्लँड. आता मोस्ट ऑफ द तुम्हाला माहिती आहे मुलांना की जे एग्स घालणारे असतात त्यांच्याकडे मेमरी ग्लँड नसतात. हा, मेमरी ग्लँड म्हणजे काय माहितीये सगळ्यांना? त्यांच्याकडे दूध देण्याच्या ज्या ग्रंथी असतात त्या प्रेझेंट नसतात त्यांच्या बॉडीमध्ये. पण हा प्राणी काय आहे, एक तर पहिला अंडी देतो, शिवाय मॅमल्समध्ये जे काही मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात त्याचप्रमाणे त्याच्याकडे मेमरी ग्लँड्स पण प्रेझेंट आहेत. म्हणजेच तो काय करतोय? दोन क्लासचे कॅरेक्टर शो करतोय. समजतंय सगळ्यांना? शिवाय त्याच्या बॉडीवर हेअर्स आहेत, म्हणजे पुन्हा मॅमल्सचे दुसरं कॅरेक्टर पण त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. कळतंय? म्हणजे अशा प्रकारे दोन क्लासचे कॅरेक्टर्स एकाच ॲनिमलमध्ये जर प्रेझेंट असतील तर दे आर शोविंग द कनेक्टिंग लिंक बिटवीन द टू क्लासेस. आता हा कोणाची कोणाची दाखवतोय बघा. हा डग बाइल्ड आहे, तो काय करतोय? रिलेशनशिप विथ मॅमल्स आणि आपलं रेप्टाइल्स यांच्या बरोबर दाखवतोय. समजतंय? पुढचं बघा. लंग फिश परफॉर्म्स रेस्पायरेशन विथ द लंग्स रिस्पेक्टिव्ह टू बीइंग फिश. बघा काय काय सांगितलंय. लंग फिश सांगितलंय परफॉर्म रेस्पायरेशन विथ द लंग्स इरिस्पेक्टिव्ह विथ द बीइंग फिश. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की हा तुम्हाला लंग फिश दाखवलाय. सगळ्यांना माहिती असणार आहे हा. आता फिश रेस्पायरेशन कशाने करत असतात? त्यांच्या गिल्स असतात, गिल्स आर प्रेझेंट इन देअर बॉडी अँड देअर रेस्पायरेशन टेक्स प्लेस बाय द गिल्स. बट इन लंग फिश द रेस्पायरेशन टेक्स प्लेस बाय द लंग्स. म्हणजेच आता हे लंग्स कोणाकडनं? तर मोस्टली सगळे वेल डेव्हलप जे ॲनिमल्स आहेत त्यांचं सगळ्यांचं रेस्पायरेशन हे लंग्सने होत असतं. पण फिशचं रेस्पायरेशन हे मात्र तुमचं गिल्सने होत असतं. म्हणजेच काय करतोय हा? एक तर फिशचे पण कॅरेक्टर शो करतोय आणि वेल डेव्हलप ॲनिमल्स म्हणजे मॅमल्स सारखे जे काही रेप्टाइल्स वगैरे आहेत त्या क्लासमधले त्यांचेही कॅरेक्टर शो करतोय. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. काय डाऊट आहे का मुलांना? कनेक्टिंग लिंक समजलं सगळ्यांना? चला ठीक आहे. आता थर्ड म्हणजे लास्ट आपला ह्या एम्ब्रियोलॉजिकल म्हणजे जे आपले इव्होल्युशन आहेत की नाही एव्हिडन्सेस, त्या एव्हिडन्सेस मधला हा आहे आपला लास्ट वाला. पहिल्यांदा सगळ्यांनी पिक्चर ऑब्झर्व करा. मी थोडस मोठं करून दाखवते तुम्हाला. सगळ्यांनी तुम्हाला 3 स्टेजेस दिलेले आहेत. एक पहिलं लक्षात घ्यायचं आहे एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स, याचं मिनिंग आहे तुमचं जेव्हा तुमचं हे रिप्रोडक्शन होत असतं तेव्हा पहिली स्टेज आहे की जो एम्ब्रियो तयार होतो, जो काही भ्रूण तयार होतो
तो एका म्हणजे छोटासा एक हे असतो, पार्ट असतो. तेव्हा जो काही एम्ब्रियो तुमचा तयार होतो, तेव्हा ईच अँड एव्हरी ॲनिमल्सचा एम्ब्रियो कसा असतो तो तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये दाखवलेला आहे. आणि आफ्टर सम टाइम, 2-3 मंथ्स किंवा 4-6 मंथ्स, त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस व्हायला लागतात. ते तुम्हाला सेकंड स्टेजमध्ये दाखवलेले आहे. आणि आफ्टर सम टाइम थर्ड स्टेज येते, की त्याच्यामध्ये त्याचं फुल्ली त्याच्या पॅरेंट सारखं स्ट्रक्चर फॉर्म व्हायला लागतं, डेव्हलप व्हायला लागतंय. कळतंय? परत एकदा रिपीट करते बघा. हे सगळे तुम्हाला काही दिलेले आहेत, हे सगळे वेगवेगळ्या प्राण्यांचे एम्ब्रियोज आहेत. आणि ते तयार होत असताना पहिलं स्टार्टिंग इनिशियल स्टेज ज्याला जी म्हटली जाते, ती इनिशियल स्टेज तुमची फर्स्ट स्टेज असते. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे सगळे इक्वल सिमिलर दिसतात. आफ्टर सम टाइम 2-3 मंथ्स ते काय होतात, थोडे थोडे चेंज व्हायला लागतात. आणि थर्ड स्टेज जे आहे त्याच्यामध्ये ते पॅरेंट स्ट्रक्चर यायला लागतं, त्यांना लुक त्यांना कम्प्लिटली पॅरेंट सारखा यायला लागतो. आता हे कोण आहेत बघा, तर पहिलं आहे फिशचं आहे, दुसरा आहे सेलेमेंडर आहे, तिसरा आहे टॉर्टॉइज आहे, चौथं दिलेलं चिकनचं आहे, त्याच्यानंतर पिग आहे, त्याच्यानंतर काऊ आहे, त्याच्यानंतर रॅबिट आहे, आणि त्याच्यानंतर मॅन आहे. म्हणजेच हे सगळे जे आहेत हे आपले काय आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांचे एम्ब्रियोज आहेत. क्लिअर सगळ्यांना? काय एम्ब्रियो आहे समजलं सगळ्यांना? इनिशियल स्टेज ऑफ द क्रिएशन ऑफ द किंवा आपल्या डेव्हलपमेंट ऑफ द बर्थ. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टेब्रेट्स गिवन इन द पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रियो शोज एक्सट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. काय? तर सुरुवातीची जी तुम्हाला दाखवलंय ती इनिशियल स्टेज, की ज्याच्यामध्ये सगळ्या सगळ्यांचं जे काही एम्ब्रियोज आहेत ते सिमिलर आहेत. क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत दोन सिमिलॅरिटीज डिक्रीजेस ग्रॅज्युअली. डिक्रीजेस म्हणजे काय झालं, की सुरुवातीच्या स्टेजला त्यांच्यामध्ये जे काही तुम्हाला अगदी 100% सिमिलॅरिटीज दिसत होत्या त्या थोड्या थोड्या कमी व्हायला लागल्या. बघा, तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सेकंड स्टेजमध्ये त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये थोडा थोडा चेंज झाला. हा, म्हणजेच काय सांगितलं, दोन सिमिलॅरिटी डिक्रीजेस म्हणजे कमी व्हायला लागल्या ग्रॅज्युअली. हळूहळू काय व्हायला लागल्या, त्या सिमिलॅरिटीज त्यांच्या डाऊन डाऊन व्हायला लागल्या किंवा कमी कमी व्हायला लागल्या. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट्स द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल. अफकोर्स याच्यातनं तुम्हाला काय सांगायचं आहे, की जर फर्स्ट स्टेज मध्ये ऑल ॲनिमल्स इम्ब्रियो लुकिंग सेम, देन इट इज द कॉमन किंवा ओरिजिन ऑफ द सेम ॲनिमल्स. सगळेच्या सगळे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचं ओरिजिन काय असणार आहे, सेम असणार आहे, एकच असणार आहे. कळतंय? सिमिलॅरिटीज इन दिस स्टेजेस इंडिकेट्स द कॉमन ओरिजिन. समजलं सगळ्यांना कॉमन ओरिजिन, की ते एकाच कोणाचे तरी वंशज आहेत. म्हणजेच जे काही तयार झालेले आहेत, ही व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आपण स्टडी करतोय ज्या सायन्समध्ये, त्यातल्या त्यात बायोलॉजीमध्ये खूप ॲनिमल्सचा स्टडी करतोय मुलांनो. पण हा स्टडी करत असताना एकतर तुम्ही त्या एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्स कडे बघितलं, तर त्याच्या फर्स्ट किंवा त्याची इनिशियल स्टेज आहे, त्या इनिशियल स्टेजमध्ये तुम्हाला ते सगळेच्या सगळे जर सारखे दिसत आहेत, त्याच्यामध्ये काहीही डिफरन्स तुम्हाला आढळत नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांचं जे काही निर्मिती आहे ती काय आहे, एकाच कुठल्या तरी प्राण्यापासून तयार झालेली आहे. आणि ऑफकोर्स त्यांचे शेप अँड साईज हे काय झालं, त्यांचं मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स झाले. पुढे पुढे जसं जसं त्यांचं डेव्हलपमेंट होत गेली, तसं तसं काय झालं, ते त्यांच्या त्यांच्या पॅरेंट्स प्रमाणे त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर आले. आणि मग त्या स्ट्रक्चर प्रमाणे त्यांचं जे काही ऑफस्प्रिंग्स आहेत, म्हणजे जन्माला येणारी जी त्यांची अपत्य आहेत, ती त्यांच्याप्रमाणे दिसायला लागली. फॉर एक्झाम्पल, फिश ची थर्ड स्टेज मध्ये बघा, फिश कम्प्लीट फिश सारखा दिसतो, सरडा कम्प्लीट सरड्यासारखा दिसतोय, टॉर्टाइजचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट टॉर्टाइज सारखं आलं बघा. चिकन तुम्ही तर सगळ्या जणांनी बघितलेलं असणार आहे कसं दिसतं ते, छोटसं पिकचं, काऊचं, रॅबिटचं आणि ह्युमन बिंगचं. म्हणजेच थोडक्यात काय आहे, की इनिशियल स्टेजला जरी एम्ब्रियो त्यांचे सेम होते, तरी नंतर त्यांचे कॅरेक्टर्स त्यांनी वेगवेगळे दाखवलेत. पण त्यातनं तुम्हाला शिकायचं काय आहे, सगळ्यात महत्वाचं, की हे सगळं जे आहे
तो एम्ब्रियोलॉजिकल स्टडी तुमचा हेच शिकवतोय तुम्हाला, हेच सांगतोय की जेव्हा तुम्ही स्टडी करत असता तेव्हा हे सगळे जे पृथ्वीवर अस्तित्वात असणारे प्राणी आहेत त्यांचं ओरिजिन मात्र सेम आहे, एकच आहे. कळते सगळ्यांना? आणि मग त्याच्यावरनं आता ही एवढी मोठी डॉर्विन्स थेअरी झाली आहे की त्याने काय सांगितलंय की चार्ल्स डार्विन, बघा डार्विन्स थेअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. आता ही चार्ल्स डार्विन नावाचे एक सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी ही नॅचरल सिलेक्शनची थेअरी फाइंड आउट केली आहे की हे सगळं तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की ज्यांनी ज्यांनी या अर्थवर सर्वाइव्ह झाले, ज्यांनी ज्यांनी स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस केले, मॉडिफिकेशन आणलं, डेव्हलपमेंट केलं, आणि तेच ते फक्त ॲनिमल्स आणि प्लांटच्या स्पेसिस इथे पृथ्वीवर टिकून आहेत आजपर्यंत. ज्याने ऍडजस्ट केलं नाही, जे सर्वाइव्ह झाले नाही, ते मात्र इथे टिकले नाही. मग आता सर्वाइव्ह कशाच्या कोणाबरोबर व्हायचं होतं मुलांनो? तर ऑफकोर्स प्लांट्स आणि ॲनिमल्स, म्हणजे थोडक्यात लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या बेसिक नीड्स काय असतात माहिती आहेत का तुम्हाला? त्यांच्या बेसिक नीड्स आहेत फूड, शेल्टर अँड फूड, शेल्टर अँड क्लोथ. तर हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये त्यांचं फूड आणि शेल्टर या दोन अदर ॲनिमल्सच्या बाबतीत आहे. तर क्लोथ्स आपल्यासाठी झाले, आपण वेल डेव्हलप आहोत म्हणून, पण बाकीच्यांच्यासाठी फूड आणि शेल्टर हे अतिशय महत्वाच्या दोन आहेत. तर त्या फूड आणि शेल्टर मध्ये ज्यांनी स्वतःला मॉडिफाईड केलं, ज्यांनी स्वतःला थोडस ऍडजस्ट केलं, स्वतःमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन घडवून आणले, ते इथे ह्या पृथ्वीवर टिकले. आणि ह्याचा स्टडी करण्यासाठी ज्या सायंटिस्टनी मेहनत घेतली त्या सायंटिस्टचं नाव आहे डार्विन. आणि त्यांनी कसं स्टडी केलंय बघा, चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इनरबल नमरेबल स्पेसिमेन्स ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ दोज स्पेसिमेन्स ही पब्लिश द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच reaches the survival of the fittest. For this purpose, Darwin has published the book title Origin of Species. स्टडी करताना त्याने जे काही त्याचं स्टडी मटेरियल आहे ते त्या म्हणजे एका बुक मध्ये लिहिलंय आणि त्या बुकला नाव दिलेलं आहे ओरिजिन्स ऑफ स्पीसीज. वाईल एक्सप्लेनिंग दिस कन्सेप्ट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस ट्रोफिकली, ऑल द ऑर्गॅनिझम कम्प्लीट विथ each other in the life threatening manner. In this completion only those organisms substance which show the modification essential for winning the competition. However, besides this, natural selection also plays important role because of the natural secrets. Only those organisms which are fit to the live and rest perish. Sustaining the selected organism can be perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. Darwin's theory of the natural selection was widely accepted for long duration. However, some objections were raised against the theory. काय सांगितलंय हे खूप छान आहे मुलांना, म्हणजे एक्सप्लेन केलं तर तुम्हाला असं एक तर सगळ्यात महत्वाचा खूप इंटरेस्टिंग टॉपिक असतो आणि त्याच्यातनं जर तुम्हाला समजायला लागलं तर त्यातनं तुम्हाला असून खूप इंटरेस्ट क्रिएट होत असतो. तर पहिलं एक नुसतं एक सिम्पल मी तुम्हाला सांगून ठेवते की ही जी काही नॅचरल थेअरी आहे किंवा नॅचरल सिलेक्शन आहे ते कोणी केलंय? तर डार्विन नावाच्या सायंटिस्टने केलंय आणि त्याच्यासाठी त्याने जे काही स्टडी केलेलं आहे ते त्याने एका ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाच्या एका बुकमध्ये त्यांनी सगळं हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की त्यांनी त्याची थेअरी कशावर आधारित आहे, कोणत्या कॅरेक्टरवर, कोणत्या कन्सेप्टवर आधारित आहे. पण हे सगळं करत असताना त्यांनी जे केलेलं आहे त्याला तर क्रेडिट दिलेच आहे, पण जेव्हा एखादा सायंटिस्ट जेव्हा एखादा शोध लावतो की नाही तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी एरर्स पण असतात, काहीतरी ड्रॉबॅक्स पण असतात, काहीतरी कमी असतं. तर अदर सायंटिस्ट असतात ना, ते काय करतात, ते सगळं त्याच्या ज्या कमी आहेत ना त्या पण शो करत असतात, त्या पण सांगत असतात. मग त्या काय आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण इथे थांबूया. आज जर असं 1-10 मिनिटं मी तुमचं लेक्चर लवकर संपवते. पुन्हा नेक्स्ट लेक्चर मध्ये हे सगळं तुम्हाला मी डार्विन्स थेअरी एक्सप्लेन करणार सगळे. ओके. चला चला. ओके, बाय बाय. आज आपण इथे थांबूया. ऑल ऑफ यू लिव द मीटिंग.